concept of the species is clear to all of you, right? Ata, next we have to study about the group of species. So first we have studied what is the species. पहले अपन पहले what is the species? Species कशाला होणार? हे आपण कालच्या लेक्चर मध्ये पाहिलं. So we have studied what is a species. Species is a group of individuals who can interbreed and can produce the fertile offspring, right? Now we have to study about what is the genus. आज आपल्याला बघायचं what is a genus? G-E-N-U-S. What is a genus? G-E-N-U-S. Genus. What is a genus? Genus is a group of species. It is a group of similar species. So please don't forget what is a genus. Genus is a group of the similar species. Similar species are the group. Are that group la bolto apan genus. So what is a genus here? Genus is a group of similar species. So don't forget this. We have studied what is a species. Species म्हणजे काय आपण बघितलं. आता मी तुम्हाला सांगतो नवीन एक कॉन्सेप्ट. ती म्हणजे काय जीनस. जीनस कशाला म्हणतात? जीनस इज अ ग्रुप ऑफ सिमिलर स्पीशीज. सारख्या स्पीशीजचा ग्रुप त्याला म्हणतो आपण जीनस. ठीक आहे. मग यासाठी आपण एक एक्झाम्पल पाहतो. एक्झाम्पल काय? खूप छान एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. व्हाट इज अ जीनस? यू हॅव कम टू नो दॅट द जीनस इज अ ग्रुप ऑफ द सिमिलर स्पीशीज. सिमिलर स्पीशीजचा ग्रुप म्हणजे काय? जीनस. मग आपण एक एक्झाम्पल हे एक्झाम्पल पाहण्याच्या अगोदर मला तुम्हाला काही सांगायचं. जे नवीन जॉईन झालेले मुलं आहेत त्यांना मला जरासं सांगायचं स्पेसिफिकली की बायोलॉजी मध्ये आपण सायंटिफिक नेम्स वापरतो. ऑर्गॅनिझम साठी काय वापरतो? सायंटिफिक नेम्स वापरतो. ज्यांनी माझे अर्लियर लेक्चर्स केले त्यांना माहिती असेल. खूप सारे मुलं जे न्यूली जॉईन झालेले आहेत त्या मुलांसाठी मी सांगतोय की नेम जे असतात नेम दोन प्रकारचे असतात. एक असतात लोकल नेम किंवा वर्नाक्युलर नेम. काय म्हणतो त्याला? नेम आपण ऑर्गॅनिझम साठी जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे नेम वापरतो. काय लोकल नेम? लोकल नेमला म्हणतो आपण वर्नाक्युलर नेम. कोणता नेम? लोकल नेमला काय म्हणतो आपण? वर्नाक्युलर नेम. आणि दुसऱ्या प्रकारचं एक नाव असतं त्या नावाला म्हणतो आपण सायंटिफिक नेम. सायंटिफिक नेम. तर आपण काही एक्झाम्पल्स व्हॉट आर द वर्नाक्युलर नेम अँड व्हॉट इज सायंटिफिक नेम. मी सगळ्यात पहिले एक एक्झाम्पल देतो ते म्हणजे लायन. काय? लायन. ठीक. लायनला आपण इंग्लिश मध्ये लायन म्हणतो पण त्याला मराठी मध्ये आपण त्याला सिंह म्हणतो. राईट. हिंदी मध्ये त्याला एक वेगळा शब्द असेल. त्यानंतर आणखी एखाद्या लँग्वेज मध्ये त्याला वेगळा शब्द असेल. म्हणजे पहा हे जे लायन आहे ते एकाच प्रकारचे पण यांना वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये वेगवेगळी नाव आहेत. या वेगवेगळ्या नावांना म्हणतो आपण लोकल नेम. काय म्हणतो आपण यांना? लोकल नेम. किंवा याला काय म्हटलं मी? वर्नाक्युलर नेम. सो व्हाट इज अ लोकल नेम ऑर वर्नाक्युलर नेम? इट इज द नेम दॅट इज यूज इन द वेरियस लँग्वेज. वेगवेगळ्या लँग्वेज मध्ये वेगवेगळ्या नावाने लायनला बोलवलं जात. ठीक आहे. बघा व्हाट इज अ सायंटिफिक नेम? सायंटिफिक नेम काय आहे? सायंटिफिक नेम इज अ नेम दॅट इज यूज वर्ल्ड वाईड. जे वर्ल्ड वाईड त्यांच्यासाठी वापरलं जातं बायोलॉजी मध्ये एखाद्या लिव्हिंग प्लांट साठी लिव्हिंग अॅनिमल साठी एकच प्रकारचं नाव असतं आणि त्या नावाला म्हणतो आपण सायंटिफिक नेम. कारण बघा एका ऑर्गॅनिझमला जर 100 वेगवेगळ्या नावाने बोलवलं जात असेल आणि त्या ऑर्गॅनिझमवर जर आपल्याला स्टडी करायचा. ठीक आहे. एखाद्याने अमेरिकेमध्ये त्या ऑर्गॅनिझम स्टडी केला आणि आपण इथे भारतामध्ये स्टडी केला आणि एखाद्याने मराठीमध्ये स्टडी केला त्याने मराठीमध्ये निबंध लिहिला तेव्हा जो अभ्यास केला त्याने सिंह असा असतो सिंह मध्ये हे सापडतं हे सापडतं हे कॅरेक्टरिस्टिक सापडतं. तो अमेरिकेवाला त्याला कसं कळेल? कळतंय ना. म्हणून काय करतात जेवढे सायंटिस्ट आहेत जेवढे सायंटिफिक कम्युनिटी मध्ये बायोलॉजी मध्ये स्टडी करतात त्यांना सायंटिफिक नेम वापरणं मॅन्डेटरी आवश्यक आहे. कळलं तुम्हाला? सो व्हाट इज अ सायंटिफिक नेम? हे जे सायंटिफिक नेम असतं याच्यामध्ये दोन नाव असतं. सायंटिफिक नेम हॅव द टू नेम्स. दिस इज कॉल्ड ऍज अ बायनोमियल नेम. याला काय म्हणतो आपण? बायनोमियल नेम. ठीक आहे. बघा लायनचं जे नाव आहे सायंटिफिक नेम आहे लायनचं. काय सायंटिफिक नेम लायनचं? लायनचं सायंटिफिक नेम आहे इथे लिहितो आम्ही पॅन्थेरा लिओ. पॅन्थेरा लिओ काय नाव आहे सायंटिफिक नेम लायनचं? व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ लायन? सायंटिफिक नेम ऑफ लायन इज पॅन्थेरा लिओ. पॅन्थेरा लिओ. पॅन्थेरा हे जे नाव आहे हे जीनसचं नाव आहे आणि लिओ इज द नेम ऑफ स्पीशीज. लिओ कशाचं नाव आहे? स्पीशीजचं नाव आहे. ठीक आहे. लिओ हे नाव आहे स्पीशीजचं. आणि मी तुम्हाला काय म्हटलं व्हॉट इज अ जीनस? जीनस इज अ ग्रुप ऑफ द सिमिलर स्पीशीज. हे सिमिलर स्पीशीज काय असतात ते आपण बघू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले मी सांगितलं तुम्हाला लायनचं सायंटिफिक नेम काय आहे? पॅन्थेरा लिओ. ठीक आहे. मग आता
टायगरचं पण बघूयात आपण सायंटिफिक नेम काय टायगर टायगरचं जे सायंटिफिक नेम आहे ते पहा काय आहे सायंटिफिक नेम ऑफ द टायगर इज पॅन्थेरा टायग्रिस साइंटिफिक नेम का टाइगर पैंथेरा टाइग्रिस इट इज द साइंटिफिक नेम ऑफ द टाइगर पैंथेरा टाइग्रिस एंड देन व्हाट इज द साइंटिफिक नेम ऑफ देन व्हाट इज द साइंटिफिक नेम ऑफ द पार्डस पार्डस ला पार्डस म्हणजे बिट्या पार्डस म्हणजे चित्ता पार्डस मध्ये वेगवेगळे टाइप आहेत त्याला म्हणतात लिपड काय म्हणतात लिपड लिपड म्हणजे बिट्या किंवा चित्ता है ना बघ याचं याला मी लिपड म्हणून लिपड आता या लिपड मध्ये तीन टाईप आहेत लिपड मध्ये तीन टाईप आहे एक म्हणजे चित्ता दुसरा आहे बिबट्या तिसरा आहे पॅन्थर पॅन्थर मध्ये तुम्हाला बिट काळा काळा असतो ब्लॅक वाला ब्लॅक पॅन्थर म्हणतो सॉरी ब्लॅक पॅन्थर म्हणतो तुम्ही पाहिलं असेल ब्लॅक पॅन्थर एक तर मोगली जर मोगली तुम्ही पाहिलं असेल तर मोगली मध्ये असतो ना ब्लॅक कलर वाला काय नाव आहे त्याच मोगली कधी पाहिले का तुम्ही कार्टून ब्लॅक पॅन्थर दाखवलेलं त्याचं नाव काय समजलं तुम्हाला ब्लॅक पॅन्थर म्हणजे समजलं हा बघिरा म्हणतो आपण त्याला राईट आधी सांगितलं बघिरा म्हणतो आता बघिरा आहे बघिरा म्हणजे लिपड बिबट्या म्हणजे पण लिपड आणि चित्ता म्हणजे पण लिपड या लिपड मध्ये तीन असे टाईप्स आता हे जे आहे लिपड यांचं सायंटिफिक नेम काय याचं सायंटिफिक नेम आहे पॅन्थेरा पॅन्थेरा पार्डस काय नाव पॅन्थेरा पार्डस मग आता बरोबर तीन नाव लिहिली लोकल नाव आहे लायनच लोकल लायन हे लोकल नेम वर्णाकुलर नेम लोकल नेम सायंटिफिक नेम काय पॅन्थेरा लिओ टायगरचं सायंटिफिक नेम काय पॅन्थेरा टायगर्स लिपरचं सायंटिफिक नेम काय पॅन्थेरा पार्डस ठीक आहे मग बघा हे आहे लायन हे आहे टायगर हे आहे बिबट्या बिबट्या म्हणजे पॅन्थर राईट सो इट इज जनरली कॉल्ड एज लिपर्ड लिपर्ड म्हणजे कोणाला पार्डस आहे लिओ इज द नेम ऑफ द स्पीशीज हे लक्षात घ्या लिओ काय नाव आहे स्पीशीज लायनच्या स्पीशीजचं नाव आहे टायग्रिस इज द नेम ऑफ द स्पीशीज ऑफ अ टायगर अँड पार्डस इज द नेम ऑफ द स्पीशीज ऑफ द हे तिन्ही कशाचे नाव आहे हे तिन्ही स्पीशीजचे नाव आहे तिन्ही नाव कशाचे स्पीशीज पण आता एक बघा तुम्ही जर पाहिलं ना या लायन मध्ये टायगर मध्ये आणि हा जो लिपर्ड आहे या तिघांमध्ये सिमिलॅरिटी तुम्ही म्हणाल काय सिमिलॅरिटी मला सांगू शकता काय सिमिलॅरिटी सांगा बरं काय काय सिमिलॅरिटी तिनो काय आहे जीनस सेम आहे ते तर मला माहिती जीनस सेम ते तर आपण सांगणार का ते तर आपण पाहिलं काय सांगितलं मी व्हॉट इज अ जीनस जीनस इज अ ग्रुप ऑफ सिमिलर स्पीशीज ते तर ओके ना सिमिलर स्पीशीज पण मला सांगा यांच्यामध्ये काय सिमिलॅरिटी लायन मध्ये टायगर मध्ये आणि पार्डस मध्ये बिबट्यामध्ये काय सिमिलॅरिटी आहे बिहेव्हिअर सांगू शकता तुम्ही सर दे आर फ्रॉम अँसेस्टर सेम they are from same ancestors they belongs to cat family for ancestors same aankhi ka ha bo khup sare lokanni lihlete cat family cha theek hai barobar te cat family cha tyancha family cha naav felidia hai mi sangel tumhala yachar ta kay pan he cat family che pan he kashe big cat chote cat nahi apan je palto te cat nahi je big cat barobar sagle kashe tini che tini 100% kashe carnivorous 100% kay the carnivorous right ashwarana lihle ऐश्वर्याने लिहिलं काय दे आर कार्निवोरस सर्व काय ते कार्निवोरस त्यांना आपण बिग कॅट्स म्हणू शकतो हे तिघेही जे असतात हे शिकार करतात प्रिडेटर तिन्ही बरोबर कसे प्रिडेटर प्रिडेटर म्हणजे दे कॅन डू द प्रिडेशन कॅप्चर द प्रे प्रेला पकडतात आणि खातात ठीक आहे एवढे खूप सारे यांच्यामध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स ठीक आहे यस यामध्ये एवढे सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स बेस्ड ऑन दिस सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स दे आर प्लेस्ड इन अ वन जीन्स कळलं तुम्हाला त्यामुळे यांना एका जीनस मध्ये टाकलंय सो दीज थ्री स्पीशीज लायन टायगर अँड लिपर्ड दीज आर प्लेस्ड इन अ वन जीनस व्हॉट इज द नेम ऑफ अ जीनस जीनसचं नाव काय पॅन्थेरा कळलं व्हॉट इज द जीनस तिघांचा जीनस सेम काय हे कळलं तिघांचा जीनस सेम काय तिघांचा जीनस सेम आहे कारण या तिन्ही स्पीशीज मध्ये सिमिलर कॅरेक्टर्स म्हणून तुम्हाला कळालं व्हॉट इज द जीनस व्हॉट आय मीन टू से व्हॉट इज द जीनस genus is a group of similar species hope you are getting right so what is the genus genus is a group of similar species are it a don't
what is the name? First is the name of a genus. Second is the name of the species. Right? First is the name of a genus. Second is the name of the species. Right? So, what is a genus? Genus is a group of the similar species. I hope you are getting. So, first, in last lecture, we have studied about a species. Aaj apan baghitla, what is genus? So, please write it. Please write it. There is a scientific name. And यांना असच अंडरलाइन करा ठीक आहे बिकॉज इट इज अ रूल हे रूल परत एकदा आपण डिस्कस करणार आहे पण आता नाही थोड्या वेळात आपण डिस्कस करू आज घेऊ उद्या चर्चा प्लीज राइट दिस यामध्ये काय डाउट असेल तुम्हाला असं विचार तुम्हाला कळलं व्हाट इज अ जीनस जीनस इज अ ग्रुप ऑफ द सिमिलर स्पीशीज सो प्लीज राइट एंड प्लीज रिमेंबर दीज नेम्स पैंथेरा लियो पैंथेरा टाइग्रिस एंड पैंथेरा पार्टस Yes, done? Done. Okay. Sir. हा बोला कॅटचं पण सायंटिफिक नेम पॅन्थेरा पासूनच चालू होईल ना नाही कॅटचा फेलिस आहे त्याचा जीनस वेगळा आहे सांगतो कॅटचा जीनस तर हा फेलिस आहे FELIS सांगतो छोटी कॅट नाही आहे ती अशी ती जास्त प्रिडेशन नाही करत म्हणजे प्रिडेटरी आहे कॅट छोट्या कॅट पण प्रिडेटरी असतात पण ते नॉर्मल म्हणजे नॉर्मल फूड वर पण जगू शकतात तसं यांचं नाही ओके सर सो जस्ट नाउ वी हैव डिस्कस्ड अबाउट द स्पीशीज देन वी हैव डिस्कस्ड अबाउट द जीन्स सो झाला असं सर्वांचं आय कॅन रॉप दिस अँड वी कॅन प्रोसीड फर्दर चलो अजून आणखी एक एक्झाम्पल घेऊ लोकल नेम ऑफ पोटॅटो सो लेट अस टेक वन मोर एक्झाम्पल अबाउट द प्लांट्स प्लांट बद्दल लोकल नेम ऑफ पोटॅटो म्हणजे तुम्हाला पोटॅटो लोकल नेम काय पोटॅटो इंग्लिश मधलं लोकल नेम पोटॅटो मराठी मध्ये त्याला म्हणतो आपण बटाटा तमिळमध्ये वेगळा असेल दुसऱ्या लँग्वेज मध्ये लोक वेगळा असेल हे झालं लोकल नेम राईट लोकल नेमला काय म्हणतो आपण वर्णाकरण व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ पोटॅटो यू नो व्हॉट इज द सायंटिफिक नेम ऑफ पोटॅटो सांगतो काय सायंटिफिक नेम ऑफ पोटॅटो इज सोलॅनम ट्युबरोझम सायंटिफिक नेम ऑफ पोटॅटो इज सोलॅनम ट्युबरोझम अगर तुम्हाला बोर्डवरच दिसतंय का रे सर्वांना थोडस मोठं करूया सर Yes, it is Solanum tuberosum. It is a scientific name of the next one more example we will take. Yes, next potato Solanum tuberosum, right? So Solanum is a name of a genus. Tuberosum is a name of the species. Next, eggplant. We have that eggplant. We have brinjal, wanga. Wanga is akar egg anda sarka, right? So it is called as एक प्लांट ला सांगतो आपण ब्रिंजल म्हणजे वांग ब्रिंजल सो ब्रिंजल इज अ लोकल नेम म्हणजे वांग म्हणतो आपण त्याला मराठीत ब्रिंजल ला सायंटिफिक नेम आहे सोलॅनम मेलोंगिना सोलॅनम मेलोंगिना काय लिहिलं सोलॅनम मेलोंगिना आता नाव लिहिताना नेहमी लक्षात घ्यायचं तिथे पण लिहिलं होतं पॅन्थेरा पार्डस पॅन्थेरा लिओ पॅन्थेरा टायग्रिस काय नोटीस केलं पी कॅपिटल काढला लिओचा एल स्मॉल काढला पॅन्थेरा टायग्रिस मध्ये पॅन्थेराचा पी कॅपिटल काढला टायग्रिसचा टी स्मॉल काढला पॅन्थेरा पार्डस मध्ये पी पॅन्थेराचा कॅपिटल काढला पार्डसचा स्मॉल काढला इथे हे नोटीस करून घ्या नेम ऑफ द जीनस वी आय हॅव ऑलवेज रिटन विथ अ कॅपिटल लेटर हा रूल सायंटिफिक नेम ज्या वेळेस आपण लिहितो जीनसचं नाव हे पहिलं नाव काय जीनसचं नाव सेकंड कशाचं नाव आहे सेकंड नाव आहे स्पीशीजचं नाव जीनसचं नाव ऑलवेज इट स्टार्ट्स विथ द कॅपिटल आणि स्पीशीजचं नाव कशाने चालू होतं नेहमी स्मॉल लेटरने चालू इथे पण बघा जीनसचं नाव कॅपिटल लेटर स्पीशीजचं नाव कशाने चालू केलं मी स्मॉल लेटर नावाला आलं लक्षात पोटॅटोला काय म्हणतो सोलॅनम
ब्रिंजलला काय म्हटलं, सोलॅनम मेलोंगेना, आणखी एक प्लांट आहे, आणखी एक प्लांट आहे, तिला म्हणतात मराठीमध्ये त्या प्लांटला आपण लघु कावळी म्हणतो, किंवा त्याला आपण जनरली म्हणतो फ्लॅट ब्रिंजल. काय म्हणतात, फ्लॅट ब्रिंजल. जसं वांग्याचा आकार असतो तसंच वांग्याचा आकार कसा असतो, थोडासा अंड्याचा आकार असतो, थोडासा असा चपटा असतो, वांग कसा असतो वांग्याचा आकाराचा फळ आहे, पण त्याचा आकार थोडासा गोल आहे. हा पहा, हा थोडासा अंड्याच्या आकाराचा, म्हणून याला एक प्लांट म्हणजे ब्रिंज. असंच एक प्लांट ज्याला या प्रकारची फुलं फळं येतात. ठीक आहे, आता हा जो आहे याला मराठीमध्ये म्हणतात लघु कावळी. प्लांटचं नाव काय मराठीत लिहितो, लघु कावळी. आता हे नाव मराठीत तुम्ही काय लिहायचं नाही, पण मी सांगितलं तुम्हाला त्याला काय म्हणतात, लघु कावळी. त्याला मी म्हणतो फ्लॅट ब्रिंजल. ठीक आहे, आता याचं नाव काय, या असा एक प्लांट सारखाच आहे, पण कसं गोल दिसते, सेम वांग्यासारखंच फळ आहे त्याला. त्याला तुम्ही डेम्स म्हणता माहिती तुम्हाला, डेम्स माहिती तुम्हाला, म्हणजे डेम्स जे असतात ना, जे आकाराचे असतात तेच, त्याला म्हणायचं सोलॅनम, सोलॅनम निग्रम. डेम्सची भाजी तुम्ही खाल्ली असेल कधी, माहित नाही तुम्हाला, कधी फेवरेट नसते खूप साऱ्या लोकांची, ते असं दिसतं, असं फळ येत. त्याला म्हणतो आपण लघु कावळ. ठीक आहे, काय नाव, सोलॅनम निग्रम. आता नाव नाव काय, पोटॅटोचं नाव काय, सोलॅनम क्युबर. ब्रिंजलचं नाव काय, सोलॅनम मेलोंगेना ब्रिंजल आहे, त्याला म्हणतो आपण सोलॅनम निग्रम. राईट, मग आता पहा यांच्यामध्ये पण पहा, ट्युबरोज इज द नेम ऑफ द स्पीशीज ऑफ द पोटॅटो. पोटॅटोच्या स्पीशीजचं नाव काय, ट्युबरोजम. पोटॅटोच्या स्पीशीजचं नाव काय, ट्युबरोजम. ब्रिंजलच्या स्पीशीजचं नाव काय, मेलोंगेना. हे जे आहे फ्लॅट ब्रिंजल, याच्या स्पीशीजचं नाव काय, निग्रम. आर गेटिंग. आता या ज्या डिफरंट स्पीशीज आहेत, या स्पीशीज मध्ये सिमिलर कॅरेक्टरिस्टिक आहे. काय सिमिलर कॅरेक्टरिस्टिक काय पहा यांच्यामध्ये, तुम्ही म्हणाल या पोटॅटो मध्ये आणि वांग्यामध्ये आणि त्या डिप्सच्यामध्ये काय सिमिलर कॅरेक्टरिस्टिक, लक्ष द्या यांच्यामध्ये काय सिमिलर कॅरेक्टरिस्टिक. तर ह्या ज्या प्लांट आहेत ज्यांना म्हणतो आपण, या पोटॅटोची प्लांट असेल किंवा ब्रिंजल असेल किंवा हे जे असेल फ्लॅट ब्रिंजल असेल, यांच्यामध्ये काही केमिकल्स ज्याला म्हणतो आपण फायटो केमिकल्स. फायटो केमिकल म्हणजे प्लांट मध्ये, फायटोचा अर्थ प्लांट, केमिकल्स म्हणजे केमिकल्स. म्हणजे या प्लांट मध्ये काही केमिकल्स असे सापडतात, केमिकल्स म्हणजे ऑर्गेनिक, ऑर्गेनिक म्हणजे जे प्लांटच्या बॉडीमध्ये असतात. फॉर एक्झाम्पल निलगिरीमध्ये निलगिरीचं तेल असतं, दॅट इज अ फायटो केमिकल. आलं लक्षात, निलगिरीचं तेल असतं ना ते काय, फायटो केमिकल. तसंच हे जे आहे पोटॅटो आहे किंवा ब्रिंजल आहे किंवा हे बाकीचे जे आहेत निग्रम आहेत, या सोलॅनम या जीनस मध्ये जेवढे येतात यांच्यामध्ये एक केमिकल सापडतो, ते सर्वांमध्ये सिमिलर, सर्वांमध्ये कसं आहे, सिमिलर आहे. ठीक आहे, म्हणून या बेसिसवर त्यांना टाकलेलं आहे एकाच जीनस. सो व्हाट इज अ जीनस, जीनस इज अ ग्रुप ऑफ द सिमिलर स्पीशीज. पप्पा ट्युबरोजम मेलोंगेना निग्रम, दीज आर प्लेस्ड इन टू अ सिंगल एकाच जीनस मध्ये टाकलेलं आहे. आर यू गेटिंग. सो दिस इज एक्झाम्पल, दिस इज द एक्झाम्पल अबाउट द प्लांट. प्लीज राईट दिस एक्झाम्पल, प्लीज राईट इट. काही बोलायचं असेल तर विचारा, यावर काय डाऊट तुम्ही विचारा. हॅलो सर. हा बोल ना सर. मग लिओगिमिनस प्लांट जे असतात ना, जे नायट्रोजन फिक्सेशन करतात, तर सर मग ते सगळे एका जीनस मध्ये येतील ना, जे सर्व नायट्रोजन फिक्सेशन करतात ते मोस्टली येतात पल्सेस मध्ये येतात, ते त्यांना डाळी म्हणतो पल्सेस, डाळींच्या. ते मग सगळे एका जीनस मध्ये येतील. त्यांच्या फॅमिलीचं नाव आहे फॅबॅसी, सांगतो तुला. फॅमिलीचं नाव त्यांचं आहे फॅबॅसी, किंवा त्याचं जुनं नाव होतं लेग्युमिनोसी. ते सगळे एकाच फॅमिली मध्ये, बरोबर. फॅमिलीचं नाव लेग्युमिनोसी आहे, कारण ते लेग्युमिनस, लेग्युमिनस म्हणजे सोयाबीन मेथी सारखे, सोयाबीन असेल, वाटाणा असेल, हरभरा असेल, हे सर्व त्यामध्ये. येस, छोले म्हणजे तो मोठा, म्हणजे तो हरभराच पण मोठा वाटा. ठीक आहे, एक आपण
इजी आहे लक्षात ठेवायला, दोनदा तीनदा वाचलं की लक्षात राहील, दोन किंवा तीन वेळेस लक्षात राहून जाईल. डन सर. सर स्पॉटलाइट करा ना. स्पॉटलाइट केलं सरांनी नाही गेलं ठीक आहे, मला दिसत नाही का? नाही सर, स्क्रीन बार बार हे होती. एक मिनिट बघा आता. क्लिअर आहे आता? येस सर. चला सर्वांचं लिहू. So we will move further. आता इथे मला एक सांगायचं होतं ते म्हणजे काय की इथे जे नावं आपण लिहिले पार्ट आता हे सगळी जी नावं आपण लिहिली पॅन्थेरा लिओ, पॅन्थेरा टायगरिस, पॅन्थेरा पार्डस, सोलॅनम ट्युबरोसम, सोलॅनम मेलोंगेना, सोलॅनम निक्रम, इथे पास दोन नावं आपण वापरतो. फॉर एक्झाम्पल मँगो पण आहे, मँगोचं पण सायंटिफिक नाही जे जुने मुलं आहेत त्यांनी कदाचित असेल सायंटिफिक. मँगोचं सायंटिफिक नेम काय आहे? मँगी फेरा इंडिका. मँगी फेरा इंडिका हे आहे सायंटिफिक नेम मँगोचं. मँगो हे लोकल नेम. सायंटिफिक नेम काय? मँगी फेरा इंडिका. व्हॉट इज द नेम ऑफ अ जीनस? नेम ऑफ द जीनस इज मँगी फेरा. व्हॉट इज द नेम ऑफ द स्पीशीज? नेम ऑफ द स्पीशीज इज इंडिका. इथे दोन नावं आपण वापरले. सायंटिफिक नेम मध्ये जे दोन नावं वापरले तर या सिस्टमला म्हणतो आपण बायनोमियल नोमेनक्लेचर. जुने मुलं त्यांचं रिव्हिजन होईल, जे नवीन मुलं त्यांना कळेल हे नावं का असं दिलंय. बायनोमियल नोमेनक्लेचर नोमेनचा अर्थ आहे नेम, नोमेनचा अर्थ आहे नेम, क्लेचरचं मिनिंग आहे कॉल. क्लेचरचं मिनिंग आहे कॉल. सो टू कॉल बाय नेम नोमेनक्लेचर. नोमेन मीन्स नेम, क्लेचर मीन्स टू कॉल. ग्रीक भाषेमध्ये लॅटिन लँग्वेज मध्ये नोमेनक्लेचरचं मिनिंग आहे to give the name to the organs, right? That is called as a nomenclature. आता binomials आता काय? Nominal म्हणजे name, by म्हणजे दोन नावं वापरली जातात scientific मध्ये आणि याला म्हणतो आपण binomial nomenclature. Binomial nomenclature जे आहे सर्वात पहिले यूज कोणी केलं? सर्वात पहिले यूज केलं ते कार्लस लिनस यांनी. हे तुम्ही ऐकलं असाल कधीपर्यंत, आठवी नववी दहावी शिकले असाल, राईट? लक्ष द्या, कार्लस लिनस जे आहेत, दिस कार्लस लिनस, लिनस स्पेलिंग एल आय एन एन ए यू एस, ठीक आहे, लिनस, कार्लस लिनस यांनी जे आहे सर्वात पहिले हा बायनोमियल नोमेनक्लेचर सिस्टम जी आहे ती यूज केली. लिनस जे होते ते लॅटिन जे होते म्हणून हे जे आहे बायनोमियल नोमेनक्लेचर यामध्ये जे नाव दिलं जातं ते शक्यतो लॅटिनाइज केलं जातं, लॅटिन मध्ये दिलं जातं, ठीक आहे. मग आता हे बायनोमियल नोमेनक्लेचर मध्ये फर्स्ट नेम आहे, फर्स्ट नेम is called as the name of the genus. याला काय म्हटलं की name of the genus किंवा याला आणखी एक नाव, name of the genus किंवा याला म्हणतो आपण generic name. Generic name. So this first name is the name of the genus. It is also called as the generic name. खूप सोपं आहे. पहिलं नाव जीनस नाव आहे याला म्हणतो आपण generic name. And second name is the name of the species किंवा याला म्हणतात स्पेसिफिक एपिथेट. ठीक आहे, लक्षात घ्या याला काय म्हणतो आपण स्पेसिफिक एपिथेट. स्पेसिफिक एपिथेट ऑर इट इज नॉट ऑल्सो कॉल्ड एज द नेम ऑफ द स्पीशीज. जस्ट अ मिनिट. ओके ठीक ठीक चलो. दिस इज फर्स्ट इज द नेम ऑफ द जीनस, त्याला काय म्हणतो तुम्ही जेनेरिक नेम. सेकंड इज द नेम ऑफ द स्पीशीज, दॅट इज कॉल्ड एज द स्पेसिफिक epithet. epithet specific 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 epithet. ठीक आहे, आता बघा हा झाला पहिला रूप. काय पहिला नेम आहे जीनसच, दुसरा नेम आहे स्पेशीजच. पहिला जे जीनसच नेम असतं इट ऑलवेज स्टार्ट्स विथ अ कॅपिटल लेटर. हा सुद्धा रूल आहे, पहिला जे जीनसच नेम कॅपिटल लेटरनेच लिहायचं नेहमी तुम्ही, आणि जे दुसरं नेम आहे ते नेहमी तुम्ही स्मॉल लेटरने लिहा. म्हणजे स्पेशीज नेम यू विल ऑलवेज राईट द स्मॉल, राईट? आता बघा ज्यावेळेस आणखी तुम्ही सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस आपण हे नाव लिहितो
when you are typing this name, you are saying now scientific name, type karat asta, suppose Microsoft Word madhe, Word madhe apan typing karto, Word madhe apan type kartana asa jar naav aalo, tyavar tick symbol asto ka, I cha symbol asto Word madhe, right? The I cha symbol var click, mhanje aadhi yala select karnar tumhi naav aala ani I cha symbol var click karnar. म्हणजे काय हे जे नेम आहे ते इटॅलिक्स होईल. बरोबर, इटॅलिक्स म्हणजे पुढचा रूल काय, पहिला रूल काय सांगितला, फर्स्ट इज द नेम ऑफ, सेकंड इज द नेम ऑफ, तिसरा रूल काय सांगितला, दिस फर्स्ट नेम ऑलवेज स्टार्ट्स विथ द कॅपिटल लेटर, सेकंड नेम ऑलवेज स्टार्ट्स विथ द स्मॉल लेटर. हे पण पाहिलं आपण, पहिला नेम कॅपिटल ने, दुसरा नेम स्मॉल लेटर ने चालू होईल. तिसरा रूल काय, ज्यावेळेस तुम्ही याला टाइप करताना तुम्हाला त्याला सिलेक्ट करायचं आणि त्याला इटॅलिक्स मध्ये कन्वर्ट करायचं. काय इटॅलिक्स मध्ये कन्वर्ट करायचं, कारण हे जे नाव आहे ना याला इटॅलिक्स करणं गरजेचं. हा तिसरा रूल आहे. चालू तुम्हाला. त्यानंतर तुम्ही म्हणाल मी जर हाताने लिहितो तर मग कसं करून, हाताने लिहिताना मी सांगितलं तुम्हाला की याला ज्यावेळेस आपण हाताने लिहितो त्यावेळेस इटॅलिक्स करायचं नाही ना, तुम्ही असं लिहाल करा है ना, काय पण कराल तुम्ही सिंपल मध्ये लिहाल तुम्ही आणि त्याला या एंड पासून अंडरलाईन करायचं, सरळ अंडरलाईन करतात या एंड पासून या एंड पर्यंत तुम्ही त्याला अंडरलाईन करणार. त्यावेळेस तुम्ही हाताने लिहिता अंडरलाईन आलं तुम्हाला, मग कळलं दिस इज ऑल अबाउट. हे आहे रूल्स बायनोमियल नोमेनक्लेचर. कळलं. आता सर्वांसाठी एक इन्फॉर्मेशन आहे रिलेटेड टू दिस बायनोमियल नोमेनक्लेचर. सर्व रूल्स मी तुम्हाला सांगितले, सर्वांना रूल समजले. पहिलं नेम जीनस, सेकंड नेम स्पेशीज, जीनस जेनेरिक नेम, स्पेसिस नावाचं स्पेसिफिक इंडिकेटर. पहिला नेम स्टार्ट होतं कॅपिटल, दुसरं होतं स्मॉल लेटर ने, ज्यावेळेस टाइप राईट करणार त्यावेळेस त्याला इटॅलिक्स मध्ये करायचं, ज्यावेळेस तुम्ही हाताने लिहिणार त्यावेळेस त्याला अंडरलाईन करायचं. हे आहे त्याचे रूल्स. कधी कधी या नावांच्या हिंडला आणखी एक लक्ष द्या, कधी कधी हे जे नाव आहेत ना या नावांच्या हिंडला तुम्हाला सायंटिस्टचं नाव सापडतो. फॉर एक्झाम्पल इथे असं लिहिलेलं असतं एल आय एन एन आणि पुढे लिहिलं असतं डॉट, ठीक आहे, म्हणजे एल आय एन एन डॉट असं लिहिलेलं असतं. ज्यावेळेस एल आय एन एन याचा मिनिंग काय की मँगिफेरा इंडिका हे नाव कोणी दिलेलं आहे, हे नाव दिलेलं आहे लिनस. कोणी नाव दिलं, लिनस ने. मग त्याचं नाव, दिस इज कॉल्ड ऍज अ नेम ऑफ द ऑथर. काय म्हणायचं याला, नेम ऑफ द ऑथर. याला म्हणतो आपण नेम ऑफ द ऑथर, किंवा याला आणखी शब्द आहे त्याला म्हणतो आपण सायटेशन. थोडा एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देतो तुम्हाला, याला काय आणखी नाव आहे सायटेशन. हे मी मागच्या मुलांना पण नाही सांगितलेलं की हे जे एल आय एन एन आहे याला काय म्हटलं आपण नेम ऑफ द ऑथर, किंवा याला काय म्हणतो आपण सायटेशन. ठीक आहे, रूल्स ऑफ द बायनोमियल नोमेनक्लेचर. ठीक आहे, कळालं. मग आतापर्यंत आपण खूप सारे बायनोमियल नोमेनक्लेचर बघितले, खूप सारे बायनोमियल नेम बघितले. एक पाहिलं पॅन्थेरा, पॅन्थेरा लिव, पॅन्थेरा टायगिस, पॅन्थेरा पार्डस, सोलानम प्लांटचे पण बघितले, सोलानम सोलानम बरोबर. आता हे जे सायंटिफिक नेम आहेत यांच्यामध्ये दोन टाईपचे नेम आले, एक साठी एक आले प्लांट साठी नेम आणि दुसरे आले कोणते अॅनिमल साठी नेम. बरोबर, जसं पॅन्थेरा लिव अॅनिमलचं नाव आणि सोलानम ट्यूबरिझम प्लांटचं नाव, सर्वांना ऐकलंय का प्लांट साठीचे रूल कोण बनवतं. लक्षात घ्या, इकडे लक्ष द्या सर्वांनी. सो हू डिसाइड्स द रूल्स फॉर द नेमिंग इन द प्लांट्स. प्लांट एखादी नवीन प्लांट सापडली तर त्या प्लांटचं क्लासिफिकेशन कसं करायचं, त्याला नाव कसं द्यायचं, हे कोण ठरवतं. ते ठरवतं ICBN. सर्वांनी लक्ष द्या, कोण ठरवतं ICBN. व्हॉट इज ICBN? ICBN इज इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर. बॉटनी म्हणजे काय, बॉटनी इज अ स्टडी ऑफ प्लांट. इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर डिसाइड्स द रूल्स व्हिच आर रिक्वायर्ड फॉर द क्लासिफिकेशन ऑफ द प्लांट्स. प्लांटच्या क्लासिफिकेशन साठी, प्लांटला नाव देण्यासाठी जे काही रूल्स आहेत ते कोण ठरवतं, ते ठरवतं पूर्ण वर्ल्ड मध्ये एक ऑर्गनायझेशन आहे, त्या ऑर्गनायझेशनचं नाव आहे ICBN, इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर. आता नीट मध्ये यावर खूप वेळेस क्वेश्चन आलेले आहेत, ज्यांना नीट प्रिपरेशन करायचंय. नीट म्हणजे NEET, नीट ची जी एक्झाम आहे नॅशनल एंट्रान्स जी आहे, त्याच्यामध्ये ज्यांना प्रिपरेशन करायचंय मेडिकल साठी, त्यांच्यासाठी पहा यावर क्वेश्चन विचारला ICBN म्हणजे काय, हे विचारलं जातं. मग तिथे ऑप्शन येतात इंटरनॅशनल काउन्सिल फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर, मग एक ऑप्शन येईल इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर, किंवा दुसरे काही नाव येतील. मला राईट काय आहे, इंटरनॅशनल कोड COD, राईट. सो इंटरनॅशनल कोड फॉर बोटॅनिकल नोमेनक्लेचर डिसाइड्स द रूल्स फॉर द प्लांट्स. आणि मग अॅनिमल साठी कोण आहे, इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर. आलं लक्षात. फॉर अॅनिमल्स हू डिसाइड्स द रूल्स फॉर अॅनिमल्स, रूल्स आर डिसाइडेड बाय द इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजिकल नोमेनक्लेचर.
So here I will write international code for zoological nomenclature. Samajhte kya baat hai tumhara? Samajhte hai sir? International code for zoological besides the rules for the animal classification and international code for botanical. This for the shabd badalna tumhe kaunta? Ha, botanical nomenclature. Decides the rules for the plants, right? So this is all about the nomenclature, the rules of nomenclature, as well as who decides the these rules, right? Have you got this? So please write. Yamade paras shoot shoot it ahe. I doubt that's the vichar. Okay, mangoes are now liya. Pahila naam the generic name, genus. Dusra naam the species specific name. Yala utla apn binomial no. कारणस लिनस ने दिला यस यस सृष्टि अस्मिता केलिया आईसीबीएन म्हणजे इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल नोमेनक्लेचर आणि आईसीझेडएन ला लिया इंटरनॅशनल कोड फॉर जूलॉजिकल नोमेनक्लेचर. ठीक आहे. सो ऑल द अदर स्टूडेंट्स आर डन विथ दिस. ज्यांनी नाही लिहिलं त्यांनी लिहून घ्या. 2 मिनिट थांबू शकतो आपण. थर्ड रूल रिपीट सांगू का? ठीक आहे, सांगतो सर्व रूल्स रिपीट. 1-2 मिनिटं फक्त आपण थांबूया. सर्वांचं लिहून झालं की आपण पुन्हा एकदा मी रूल सांगतो, कारण नवीन स्टुडंट जे असतील. डन सर. डन डन सर्वांचं डन. ओके यस सर. ओके, पहिला रूल काय सांगितला मी नोमेनक्लेचर मधला समृद्धी ऐक. पहिला रूल सांगितला की पहिलं नाव जे असेल त्याला म्हणतो आपण नेम ऑफ जीनस. दुसरं नाव जे आहे त्याला म्हणतो आपण नेम ऑफ स्पीशीज. नेम ऑफ जीनसला एक नवीन त्याला लॅटिन मध्ये म्हणतो आपण जेनेरिक नेम. आणि स्पेसिस जे स्पेसिसचं नाव आहे त्याला लॅटिन मध्ये म्हणतात स्पेसिफिक इपिटेट. हे लिहून घ्यायचं एस टी ई सी आय एफ आय सी. पुढे लिहायचं ई पी आय टी एच स्पेसिफिक इपिटेट. ठीक आहे. दुसरा रूल आहे हे जे नेम आहे पहिलं नेम कॅपिटल लेटर ने स्टार्ट होतो. दुसरा नेम जे आहे स्मॉल लेटर ने स्टार्ट. स्पीशीजचं नेम नेहमी स्मॉल लेटर ने स्टार्ट. जीनसचं नेम नेहमी कॅपिटल लेटर ने. तिसरा रूल पहा काय. तिसरा रूल आहे ज्यावेळेस तुम्ही हे नाव टाईप करता म्हणजे कुठेतरी आता सपोज तुम्ही एखादा काहीतरी निबंध लिहिता, म्हणजे यु आर रायटिंग अबाउट अ थेसिस अबाउट दिस थेसिस सम इन्फॉर्मेशन यु आर राइटिंग about this plant. So whenever you will encounter this name, scientific name, you will select this name and you will make it in italics. That's how tumhi conversion kara italics. Maithi tumhala word jar tumhi vaparla asel ms word tyamadhe kudhe typing keli asel to varti I cha symbol tumhala he now select karun to I cha symbol select karaycha mhanje he italics hoon jay. Theek hai, mhanje he je naav asel scientific name yala tumhi type writing karta tisra rule important hai. Type writing javas karta it should be इटालिक्स करायचं. आता तिसऱ्या रूल मध्येच इन्क्लुडेड आहे ज्यावेळेस आपण हाताने लिहितो त्यावेळेस त्याला इटालिक्स नाही लिहायचं, त्याला आहे तसंच लिहायचं नॉर्मल आणि त्याला अंडरलाईन कराल. अंडरलाईन करा. ठीक आहे, हा झाला तिसरा रूल. ठीक आहे, आता पहा आणखी एक रूल आहे. कधी कधी तुम्हाला याच्या एंडला आणखी एक नाव दिसत ते सायन्स ते ऑथरचं नाव असू. ऑथर म्हणजे काय, ज्याने त्या प्लांटला नाव दिलं, ज्याने त्याचं क्लासिफिकेशन त्याचं नाव इथे एंडला असू. फॉर एक्झाम्पल पहा हे आंब्याचं नाव जे ना मँगी फेरायटिका कोणी दिलं आहे लिनस ने दिलं म्हणून त्याला म्हटलं आपण ऑथर. ऑथरच्या नावालाच म्हणतात सायटेशन. त्याच्याच नावाला काय म्हणतात सायटेशन. ठीक आहे, कळालं. सो ऑल दीज आर डिफरंट रूल्स फॉर द नोम. आता आणखी एक रूल याच्यामध्ये जनरली ऍड केला जातो तो रूल काय सांगतो सर्वांनी ऐका. आणखी एक रूल जो ऍड केला जातो हे जे नाव देतात ना हे नाव देतात त्यावेळेस त्या नावांना जगामध्ये कोणत्याही भाषेमध्ये तुम्ही सपोज कोणत्याही व्यक्तीने जगातल्या त्याचा जर शोध लावला नवीन एखादी प्लांट त्याचा शोध लावला तर ते नाव जे ते देताना असं द्यायचं की ते असं वाटलं पाहिजे की ते लॅटिन मध्ये समजते इटॅलिक्स मध्ये. फॉर एक्झाम्पल बघा सोलॅनम ट्युबरोझम एंडला पाहत असं केलं तर ट्युबरोझम. सोलॅनम निग्रम. सोलॅनम मेलोंगेना याचं बघ. पॅन्थेरा लिओ लॅटिन मध्ये केलं. लायनला काय केलं लिओ. लॅटिन मध्ये त्याला काय म्हणतात लायन. लायनला काय म्हणतात लिओ म्हणून त्याला केलं लिओ. लॅटिन मध्ये टायगरला काय म्हणतात टायग्रिस म्हणून त्याला टायग्रिस दिली.
म्हणजे हे जेवढे नाव आहेत यांना लॅटिन मध्ये लिहिलं जातात, हा सुद्धा एक रूम आहे. कळलं? म्हणजे एवढे सगळे रूम्स. तुम्ही म्हणा लॅटिन मध्येच का केलं जात, आमच्या भाषेमध्ये आम्ही करू, तसं नाही. सायंटिफिक रूल्स आहेत. सर्वात पहिले कोणी केलं? बायोमेर रूल. कार्लस लिनस. म्हणून पूर्ण जगामध्ये याचं लॅटिनायझेशन केलं. हे रूल्स आहेत, हे रूल्स सगळीकडे फॉलो केले जातात. आणि हे रूल जे कोण डिसाइड करतं? प्लांट साठी कोण डिसाइड करतं? आयसीबीएन. आणि अॅनिमल साठी कोण डिसाइड करतं? आयसीबीएन. इंटरनॅशनल कोड फॉर बॉटनिकल रूल, इंटरनॅशनल कोड फॉर झूलॉजी. राईट. So if it is over, and if you have now any questions, you can ask. मला काही questions असतील तर विचारा. तुमचे काही specific question असतील तर विचारा, please. Can you please send PDF of biology book in WhatsApp group? Yes, I will. I will. ठीक आहे, मी पाठवेन तुम्हाला. मी सर्च करून पाठवेन. तुम्हाला कोणतं PDF पाहिजे? दोन्ही पाहिजे. NCERT पाहिजे तर NCERT पण. आणि मी NCERT ची लिंक पाठवतो. ठीक आहे सर्वांना. तुम्ही एनसीईआरटीची लिंक वर जायचं आणि त्याच्यावर तुम्ही डाउनलोड करू शकता. तुम्हाला सांगेल तसं करायचं. ठीक आहे. आणि तुम्हाला जर बोर्डचे बुक्स पाहिजे असतील तर त्याची पण एक हार्ड कॉपी आहे, सॉफ्ट कॉपी आहे. सॉरी, सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला पाठवतो. बोथ एनसीईआरटी अँड बोर्ड. आणखी काय, जे नवीन जॉईन झालेले मुलं आहेत त्यांना काय प्रिपेअर करायचं आहे? किती जणांना बोर्ड करायचं आहे? किती जणांना एनसीईआरटी करायचं आहे? नीट किती जण प्रिपेअर करणार आहेत नवीन जॉईन झालेले मुलं? मागच्या अंशी तुम्ही बोललोय आधी